उन्हाळ्यातील पाणी टंचाईमुळे पुणेकरांच्या माथी पाणी कपात मारण्यात आली होती. त्यानंतर आता कुठे पाऊस होतो न होतो तोच पुणे पालिकेचा ढिसळ कारभार समोर आलाय. कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असतानाच मोठी जलवाहिनी 10:30 वाजेच्या सुमारास फुटली आणि या जलवाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया गेले. कोंढवा बाह्यवळून मार्गाच्या रुंदीकरणासाठी GCB ने बेजबाबदारपणे खोदाई केल्यामुळे मोठी जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याची घटना राजा सोसायटी चौकात आज सकाळी घडली आहे. प्रचंड दाबाने फेकल्या गेलेल्या पाण्याच्या फवाऱ्याने महामार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली.